श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो मुद्रा नेत्री नेरे तुझी निद्रा कैसे सुतीराम जलाभद्रा कासारिखे पूर्ण वैराग्य जाते वशिष्ठा हरी ज्ञान योगेश्वरा से कभी वाली कासारि सामान्य अंका नमस्कार माता सद्गुरु श्री राम दासा जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद् भागवत सद्विद्या निरूपण दशक दूसरा समास आठवा। श्री समर्थांच्या मते समाजात सामान्यपणे माणसांचे तीन प्रकार आढळतात। एक सत्वगुणी माणसांचा वर्ग, मानवी जीवनात जे जे अध्यात्माला पोषक आहे त्याचे मनापासून सेवन करणारी ही माणसे असतात। दुसरा वर्ग रजोगुणी माणसांचा, मानव जाती मानव जीवनातील देहसुखाला अनुकूल असणारे सगळे या लोकांना मनापासून हवे असते। तिसरा तमोगुणी किंवा कुविद्येच्या माणसांचा वर्ग, मानवी जीवनातील अविवेकीपणाचा अतिरेक हाच या लोकांचा स्थायी भाव असतो। कुविद्येची माणसे अति हीन स्वार्थी व समाज विध्वंसक असतात। रजोगुणी माणसे घट्ट स्वार्थी व स्वतःच्या सुखाकडे न पाहणारी असतात। सत्वगुणी माणसे अगदी मऊ व नरम स्वार्थाची असून निस्वार्थीपणाची वाटचाल आरंभ केलेली अशी असतात। या तिन्ही प्रकारच्या माणसांना आत्मसुधारणा होण्यासाठी आदर्श जरूरी असते। सद्विद्या लक्षणे अशा आदर्श पुरुषांची लक्षणे आहेत। श्री समर्थांनी सांगितलेली या समाजातील लक्षणे पाहिली की प्रभू रामचंद्रांची व त्यांच्या पुरुषोत्तम मारुती गायाची अपोआप आठवणे होते। अशा गुणांचा एक पुरुष ज्या समाजाला लाभतो त्याचे भाग्य उदयाला आले असे निश्चितपणे समजावे। त्याचे चरित्र अनेक पिढ्यांना स्फूर्ती देत राहते असे अनुभवात येते। समर्थ म्हणतात, आता सद्विद्येची लक्षणे ऐका, ती फारच शुद्ध आणि चांगली आहे। जर त्या लक्षणांवर विचार केला तर सद्विद्या आपण होऊन जबरदस्तीने अंगी बांधते। जो सद्विद्येचा पुरुष असतो त्याच्या अंगी विशेष उत्तम लक्षणे असतात। त्याचे गुण ऐकत असता मनाला फार संतोष वाटतो। सद्विद्येचा पुरुष अति निष्ठावंत असतो, सत्वगुणाने संपन्न असतो, प्रेमळ असतो, तो शांती क्षमा दयाशील असून अति नम्र असतो। कोणत्याही कार्यासाठी तो मनापासून झटतो आणि अगदी अमृताप्रमाणे गोड बोलतो। उत्तम पुरुष अति सुंदर आणि मोठा चतुर असतो, अति बलवान आणि मोठा शांत सौम्य असतो, अति श्रीमंत असून सुद्धा अतिशय उदार असतो। तो महाज्ञानी असून उत्तम भक्त असतो, मोठा पंडित असून अति विरक्त असतो, मोठा तपस्वी असून अतिशय शांत असतो, मोठा वक्ता असून तो निर्लोभी असतो, सर्व जाणता असून दुसऱ्याला मोठ्या आदराने वागवतो, स्वतः श्रेष्ठ असून सुद्धा सर्वांशी अगदी लीन असतो, तो राज्यपदावर असून धार्मिक वृत्तीचा असतो, मोठा सूर असून अति विवेकी असतो, अगदी तरुण असून अतिशय नियमांच्या बंधनात वागतो, वडिलांनी घालून दिलेल्या मार्गाने तो चालतो पण त्याबरोबरच कुलात चालत आलेले आचार पाळतो, नियमित व योग्य प्रमाणात जेवण करतो पण कोणत्याही विकाराला बळी पडत नाही, हटकून यश देणारा असून हातावर यशाचे चिन्ह कमल असून तो परोपकारी असतो, मोठा कार्य करणारा असून तो तितकाच निराभिमानी असतो, उत्तम गाणारा असून भगवंताची भक्ती करतो व भक्त म्हणून नाव कमावतो, मोठे वैभव असून देखील अत्यंत प्रेमाने व आस्थेने तो भगवंताचे भजन करतो,
मोठा तत्वज्ञानी असून सुद्धा तो अत्यंत अनासक्त असतो, मोठा विद्वान असून अति सज्जन असतो। राजाला सल्ला मसलत देणारा अमात्य किंवा मंत्री असून तो अत्यंत सद्गुणी आणि तितकाच नीतिमान असतो। हा आदर्श पुरुष जितका अंतरी पवित्र असतो तितकाच सदाचारी आणि प्रसंग ओळखून वागणारा असतो। ज्ञानाच्या अनेक शास्त्रांमध्ये निश्चित मत देण्याइतका तो बहुश्रुत असतो। सद्विद्या अंगी बांधलेला पुरुष साधू वृत्तीचा, पवित्र मनाचा आणि पुण्यशील चारित्र्याचा असतो। त्याचे अंतःकरण शुद्ध असते। तो मोठा धर्मात्मा व दयाळू असतो। तो कर्मनिष्ठ असतो। स्वधर्म पालन केल्याने आत बाहेर स्वच्छ असतो। त्याच्या अंगी लोभ नसतो व चूक झाली तर तिचा त्याला पश्चाताप होतो। परमार्थाची त्याला गोडी असते, आवड असते। परमार्थावर त्याचे प्रेम असते। तो सन्मार्गाने जातो, सत्कर्माचे आचरण करतो। तो भगवंताचे अनुसंधान ठेवतो, मनाला स्थिर ठेवतो। त्याला कृती व स्मृती म्हणजे ज्ञान असते। सहज व खेळ म्हणून आणि युक्तीने कर्म करण्याची कला त्याला अवगत असते। भगवंताची स्तुती कशी करावी हे तो जाणतो। तो बुद्धिमान असतो। त्याला अनेक वस्तूंची परीक्षा येत असते। तो सर्व बाबतीत सावध असतो। लबाड माणसाची लबाडी ओळखण्याइतका तो धूर्त असतो। योग्य रीतीने व प्रमाणात तर्क चालवतो, सत्याने चालतो। त्याला वाङ्मयाचे ज्ञान असते। तो मोठा नियमितपणाने वागतो, प्रसंगाला किंवा माणसाला आरपार पाहू शकतो। तो मोठ्या कौशल्याने वागणारा व चटपट काम करणारा असतो। असे नाना प्रकारचे चमत्कारी गुण त्याच्या अंगी असतात। समस्त पुढे म्हणतात, कोणाचा व किती आदर राखावा, कोणाचा व कसा सन्मान करावा हे तारतम्य तो बरोबर जाणतो। त्याचप्रमाणे कोठे कोणता प्रयोग करायचा, वेळ प्रसंग कोणता आहे हे त्याला बरोबर समजते। कारणांची व कार्याची चिन्हे म्हणजे लक्षणे त्याला माहीत असतात। तो मोठ्या हुशारीने बोलणारा असतो। तो सावधपणाने वागतो, नेहमी उद्योगशील असतो। तो आपली साधकवृत्ती सोडत नाही। तो वेदशास्त्रांचा सूक्ष्म अभ्यास करतो। असे आत्मस्वरूपाचे बौद्धिक ज्ञान आणि त्याचा साक्षात अनुभव यांचा स्वानुभवाने निश्चयात्मक बोध तो करून घेतो। तो बोलतो कसा, चालतो कसा, लोकांशी वागतो कसा, दिसतो कसा याचे वर्णन करून मग समर्थ तो साधन कसे करतो ते सांगतात। समर्थ म्हणतात, तो कधी पुरस्कारणे करतो, कधी तीर्थक्षेत्रांमध्ये जाऊन राहतो, कधी कठीण व्रते करतो तर कधी देहाला कष्ट देतो। उपासना कशी करावी हे माहीत असल्याने उपासना चालू असता इंद्रियांना ताब्यात ठेवून तो वागतो। त्याचे बोलणे सदैव सत्य असते, शुभ असते, मृदू असते, निश्चित असते, कायमचे असते व आल्हाददायक असते। त्याच्या सर्व वासना तृप्त झालेल्या असतात। तो मोठा खोल व गूढ अभ्यास करणारा योगी असतो। दिसायला तो भव्य व अतिशय प्रसन्न असतो। अंगी खरी विरक्ती असून देखील तो अति सौम्य व सात्विक असतो। तसेच अत्यंत निष्कपट आणि निर्व्यसनी असून तो नेहमी पवित्र मार्गाने जीवन जगत असतो। कोणतेही काम तो चतुरपणे करतो। तो उत्तम संगीत जाणतो व त्याच्याबरोबर असा रस घेतो। मोबदल्याची अपेक्षा न ठेवता तो लोकांना सन्मार्गाला लावतो। सर्व प्राणीमात्रांशी स्नेह ठेवून त्यांच्याशी तो अत्यंत सरळपणे वागतो। समर्थ पुढे म्हणतात, पैसा आणि स्त्रिया यांच्या बाबतीत त्याचे वर्तन अत्यंत पवित्र असते। त्याची सर्व वागणूक अगदी नीतीमर्यादेला धरून असते। त्याचे अंतःकरण स्वच्छ असते। त्याचा प्रपंच आणि व्यवहार असा अगदी निष्कलंक व सरळ असतो। तसा त्याचा परमार्थसुद्धा अगदी निर्मळ व पवित्र असतो। त्याचे मन कशातही आसक्त नसते, गुंतलेले नसते। म्हणून
त्याची समग्र जीवनच अंतर्बाह्य अत्यंत पवित्र असते. सर्वांवर मित्रपणे स्नेहात होण्याची वृत्ती असल्याने तो नेहमी दुसऱ्यांचे कल्याण करतो. आपल्या गोड बोलण्याने तो दुसऱ्यांचे दुःख नाहीसे करतो. आपल्या सत्तेच्या जोरावर तो सज्जनाचे व अनाथांचे रक्षण करतो आणि आपल्या पराक्रमाने कार्या जगाचा तो मित्र बनतो. जबरदस्त वक्तृत्व शक्ती अंगी असल्यामुळे सर्व प्रकारचे संशय तो घालवितो. तो स्वतः सर्व विषय जाणतो तरी दुसऱ्यांचे चांगले मनापासून ऐकतो. तसेच हरिकथा व प्रवचन ऐकत असता प्रत्येक शब्दाच्या अर्थाकडे त्याचे लक्ष असते. संभाषणामध्ये तो कधीही वितंडवाद करीत नाही. कोणतीही उपाधी तो आपल्या अंगी लावून घेत नाही. त्यामुळे तो अलिप्तपणे राहतो. तो भलती आशा करीत नाही. तो कधी क्रोधाच्या आधीन जात नाही. अत्यंत निर्दोष व मत्सरापासून तो मुक्त असतो. त्याचे ज्ञान अज्ञानापासून मुक्त असल्याने अगदी शुद्ध व निश्चित असते. समाधान प्राप्त झालेले असून तो भगवंताचे भजन पूजन करतो. भक्तपणाने वागतो आणि सिद्धावस्था साधल्यावर सुद्धा साधकपणाने राहतो. साधनाचे रक्षण करतो. संस्कृतमध्ये पदविद्येने संपन्न असलेला पुरुष मूर्तिमंत सुख व संतोष यांचा मूर्तिमंत पुतळा असतो. त्याला पाहिल्यावर वाटते की तो आनंद मूर्ती आहे. अखंड प्रसन्न तो असतो. आत्मरूपाने तो सर्व प्राणीमात्रांशी एकरूप झालेला असतो. आत्मवत सर्व भूतेषु असे त्याचे वागणे असते. तो भाग्यवंत व जयवंत असतो. उपवान व गुणवंत असतो. तो आचारवंत व क्रियावंत असून शिवाय विचारवंत सुद्धा असतो आणि अशी त्याची अवस्था असते. तो यशवंत कीर्तिवंत असतो. शक्तिवंत व सामर्थ्यवंत असतो. वीर्यवंत व पराक्रमी असतो. व ज्याचा आशीर्वाद फळाला येतो असा तो असतो. तो अत्यंत सत्यवान असून पुण्यकर्मे करणारा असतो. तो विद्यावंत व कलावंत असतो. ऐश्वर संपन्न व सुलक्षण संपन्न असतो. कुलशीलवान असतो. अत्यंत पवित्र आचरणाचा असतो. बलवान असून दयाळू असतो. तो मोठा युक्तिवाद असतो. गुणसंपन्न असून श्रेष्ठ असतो. बुद्धिमान असून मोठा धैर्यवान असतो. परमार्थाची दीक्षा त्याने घेतलेली असते. तो सदा सर्व काळ अत्यंत संतुष्ट असतो. त्याला कशाचीही वासना उरलेली नसते. तो अत्यंत वैराग्य संपन्न असतो. समाज संपविताना श्री समर्थ एक अशी महत्वाची गोष्ट सांगतात की जर कोणी प्रयत्न करी तर हे उत्तम गुण तो अंगी आणू शकतो. हाच त्यांचा खरा प्रयत्नवाद हो असो. आतापर्यंत सांगितलेले हे उत्तम गुण सद्विद्येची लक्षणे आहेत. ते अंगी आणण्याचा प्रयत्न आणि अभ्यास प्रत्येकाने करावा म्हणून त्याचे थोडेसे वर्णन येथे केले आहे असे समर्थ म्हणतात. सुरेखपणा आणि सौंदर्य हे गुण काही अभ्यास करून प्रयत्न करून अंगी आणता येत नाही. ते गुण सहज व उपजत असल्याने त्यावर उपाय करता येत नाही. पण इतर उत्तम गुण अभ्यासाने साध्य करून घेता येतात. ते अंगी आणण्याचा प्रयत्न करावा. अशी ही चांगली पद्धतीच्या सर्व माणसांच्या अंगी असावी. पण विरक्त पुरुषाने मात्र तिचा अगदी अगत्याने अभ्यास करावा. इथे श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सद्विद्या निरूपण नाम समास आठवा संपन्न झाला. हरिओम सत्यत हरिओम सत्यत हरिओम सत्यत जय जय रघुवीर समर्थ.